आई भवानीचा गजर म्हणजे नेव्हीचा खलाशी सूरजकुमार मिथिलेश दुबे यांना पेट्रोल टाकून जिवंत जाण्याचा जाण्यात आलेला आहे. मूळचे रांचीचे असलेले दुबे यांचं 30 जानेवारीला तिघांनी चेन्नई विमानतळावरून अपहरण केलं. रिव्हॉल्वर दाखवून त्यांच्याकडून मोबाईल लुटण्यात आला आणि 10 लाखांची मागणी देखील करण्यात आली. चेन्नईमध्ये त्यांना 3 दिवस कोंडून ठेवण्यात आलं होतं आणि तिथून पालघरमधल्या तलासरी तालुक्यातल्या वेवजी गावात आणण्यात आलं आणि इथल्या जंगलामध्ये नेऊन दुबे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून करण्यात आलेलं आहे. दुबे यांना होरपळलेल्या अवस्थेत मुंबईतल्या नेव्हीच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखलही करण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी 3 अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सूरजकुमार दुबे यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडलेली आहे. आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं. चेन्नई एअरपोर्टवरून त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांना पालघर इथे आणून त्यांना पेटवून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरणी 3 अज्ञातांविरोधात सध्या गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पालघरमध्ये नेव्हीच्या खलाशाला जिवंत जाळल्याची घटना घडलेली आहे. अतिशय खळबळजनक अशी घटना आपण पाहतोय आणि सूरजकुमार दुबे यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. चेन्नई एअरपोर्टवरून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांच्याकडून. हर्षद, अतिशय दुर्दैवी आणि खळबळजनक घटना पालघरमध्ये घडलेली आहे. काय नेमकं आत्ता प्रकरण आहे का? ह्या 3 जणांविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. अज्ञातांविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नक्कीच, पालघर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांच्या जी पथकं आहेत ती घटनास्थळी रवाना झालेली आहेत. नेमका हा प्रकार काय आहे, कशा पद्धतीने, ह्याची माहिती जरी पोलिसांनी दिली नसली तरी आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे हा जो नौदलाचा जो खलाशी आहे त्याला चेन्नई एअरपोर्टवरून त्याचं अपहरण करण्यात आलं होतं आणि जी अज्ञात जी लोकं आहेत त्यांनी त्याला इथे जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्याला जाळलं गेलं. त्याच्यानंतर त्याच्या उपचारात त्याला मुंबईपर्यंत नेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. संपूर्ण प्रकरणामध्ये कोणाचा हात आहे हे जरी अजून स्पष्ट झालं नसलं तरी नेमकं यामध्ये काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या पोलीस घटनास्थळी रवाना झालेले आहेत. रात्रीपासून त्याचा तपास घेत आहेत. 3 अज्ञातांविरुद्ध घोळवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. एकूण याच्या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करून नेमकं काय सत्य आहे ते समोर आणण्याचं आव्हान आता घोळवड पोलिसांसमोर आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे